एग्जाम्पल अ रजिस्टेंस ऑफ 5 ओहम एंड कैपेसिटिव रिएक्टेंस ऑफ 10 ओहम आर कनेक्टेड इन सीरीज इफ द करंट थ्रू द सर्किट इज 3 एम्पियर फाइंड फर्स्ट वोल्टेज एंड सेकेंड पावर फैक्टर एज्यूमिंग एफ इज इक्वल टू 50 हर्ट्ज़ गिवन। काय म्हटले गिवन मध्ये रेजिस्टेंस ऑफ 5 ओहम म्हणजेच आर आर इक्वल टू 5 ओहम देन कॅपॅसिटिव रिॲक्टन्स इज नथिंग बट एक्स सी राईट डाऊन एक्स सी इक्वल टू 10 ओहम देन करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज 3 एम्पियर दॅट इज व्हॅल्यू ऑफ आय 3 एम्पियर देन एफ इक्वल टू 50 हर्ट्स। आपल्याला आता यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे टोटल वोल्टेज अँड पॉवर फॅक्टर दॅट इज पी एफ ठीक आहे। आता आपल्याकडे टोटल व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे व्ही इज इक्वल टू आय झेड ठीक आहे। आता आपल्याला झेडची व्हॅल्यू दिलेली आहे का गिवनमध्ये नाही सो झेडचा आधी फॉर्म्युला काढूया झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया झेड इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर ठीक आहे। आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये 5 ओहम एक्स सीची व्हॅल्यू दिलेली आहे 10 ओहम लेट्स पुट दिस व्हॅल्यू ऑन फॉर्म्युला 5 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर नेट झेडची व्हॅल्यू कॅला कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेटरवर झेडची व्हॅल्यू आपली येईल 11.18 ओहम ओके। आता आपला जो फॉर्म्युला आहे व्हीचा व्ही इक्वल टू आय झेड यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू शकतो आयची व्हॅल्यू किती आहे 3 × 11.18 यावरनं व्हीची व्हॅल्यू काय येईल 33.5 व्होल्ट हे आपलं काय झालं टोटल व्होल्टेज। नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पॉवर फॅक्टर आपल्याकडे पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे पी एफ इक्वल टू कॉस ऑफ फाय पण गिवनमध्ये आपल्याला फायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे ठीक आहे। आपल्याकडे फायसाठी फॉर्म्युला आहे फाय इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स सी अपॉन आर ठीक आहे। एक्स सीची व्हॅल्यू आहे आरची व्हॅल्यू आहे पुट दिस व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ मायनस 10/5 लेट्स कॅल्क्युलेट वी गेट फाय इक्वल टू -63.43 ओके ही आपली झाली फायची व्हॅल्यू। ही फायची व्हॅल्यू आता पी एफच्या फॉर्म्युलेट पुट करा पी एफ इक्वल टू कॉस ऑफ -63.43 आपल्याला पी एफ येणार 0.4472 ओके। हे एक्झाम्पल एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारलं जातं अशा टाईपचं एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी येतं ठीक आहे। नेक्स्ट आहे अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम अँड 50 मायक्रोफॅरेड कपॅसिटर आर कनेक्टेड अक्रॉस अ 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय फाइंड ए द सर्किट इम्पेडन्स बी द करंट फ्लोईंग सी व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स डी व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटर ई पॉवर फॅक्टर अँड एफ द पॉवर लेट्स सी द सोल्यूशन फॉर दिस गिवन एक्झाम्पल। आता पहिल्यांदा जे एक्झाम्पलमध्ये गिवन दिलं आहे ते आधी लिहून घेऊया त्यामध्ये
गिवन, गिवन मध्ये काय दिलंय, रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम एंड कॅपॅसिटन्स ऑफ 50 मायक्रो फॅरेड. ठीक आहे, म्हणजेच आर इक्वल टू किती दिलेलं आहे, 100 ओहम आणि कॅपॅसिटर ऑफ 50 मायक्रो फॅरेड, म्हणजे सी इक्वल टू 50 मायक्रो फॅरेड. मायक्रो म्हणजे काय, 10^-6 फॅरेड. नेक्स्ट दिलेलं आहे, आर कनेक्टेड इन सिरीज अँड व्होल्टेज अक्रॉस इट इज 230 व्होल्ट 50 हर्ट्स, म्हणजेच वीची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 230 व्होल्ट, आणि एफ किती दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स. ठीक आहे, आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, आधी इम्पेडन्स, ठीक आहे, झेड, देन फाइंड आउट करायचं आहे करंट आय, नंतर व्ही आर, व्ही सी. व्ही आर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स, अँड देन फाइंड आउट करायचे पी एफ, दॅट इज पॉवर फॅक्टर, आणि देन पी म्हणजे पॉवर. ठीक आहे, आता बघूया वन बाय वन. झेड, झेडचं फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. ठीक आहे, आता आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, पण एक्स सीची आहे का, नाही. मग एक्स सीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, त्यासाठी एक्स सीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 1/ω c. ठीक आहे, 1/ω म्हणजे किती, 2πfc. आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, 1/2π एफ आहे 50 आणि 50×10^-6 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल 63.66 ओहम. ठीक आहे, नेक्स्ट आता झेडची, झेडमध्ये आपल्याला एक्स सीची पण व्हॅल्यू माहिती आहे, आरची पण. चला या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करूया, 100² + xc 63.66² झेडची व्हॅल्यू आपल्याला येईल 118.54 ओहम. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आय, आयसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. व्ही किती आहे, 230, झेडची व्हॅल्यू किती, 118.54. ठीक आहे, म्हणजे आय आपल्याला किती आला, 1.94 करंटचं युनिट अँपियर, युनिट लिहायला विसरायचं नाही. नेक्स्ट व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, व्ही आर, व्ही आर, व्हीसाठी फॉर्म्युला काय, आय अपॉन आर. आर का बरं, कारण की व्ही आर म्हणजे रजिस्टन्स, रजिस्टर, रजिस्टरचं अपोजिशन रजिस्टन्स, मग इथे पण काय घेतला आपण आर. आयची व्हॅल्यू किती आहे, 1.94, आरची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 100, म्हणजेच हे किती येईल, व्ही आर 194 व्होल्ट. ठीक आहे, नेक्स्ट फाइंड आउट करायचे व्ही सी. ठीक आहे, व्ही सीसाठी आय अपॉन एक्स सी, अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटर एक्स सी, 1.94 डिवाइडेड बाय एक्स सीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे 63.66. यावरनं आपल्याला व्ही सीची व्हॅल्यू येणार 123.5 व्होल्ट. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे पी एफ. पी एफचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय, फायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का, नाही. उन्याचा इन टर्म्स ऑफ आर आणि झेडमध्ये याचा फॉर्म्युला आहे, तो आहे आर अपॉन झेड, पी एफ इज इक्वल टू. ठीक आहे, यामध्ये व्हॅल्यू पुट करू, 100 डिवायडेड बाय झेडची व्हॅल्यू किती होती आपली, 118.54. यावरनं पी एफ येणार 0.84. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
पावर, पावरसाठी फॉर्मुले वी आय इंटू कॉस ऑफ फाय, ठीक आहे. वी वी ची व्हॅल्यू किती आहे 230 व्होल्ट, आय 1.94, प्लस पी एफ आताच कॅल्क्युलेट केला 0.84, ठीक आहे. म्हणजे यावरनं पी ची व्हॅल्यू काय येणार आपली 376.36 वॅट. पावरचं युनिट काय वॅट. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात न्यूमेरिकलमध्ये.